सध्या तरी प्रणिती शिंदे आघाडीवर दिसत आहेत. आणि हे चित्र आपण पुन्हा एकदा आपण देशाचे आकडे आहेत. हा हे देशाचे आकडे आहेत, 543 देशाचे आकडे आहेत. एक जागा भाजपा आधीच जिंकलेली होती आणि 247 एनडीए, 79 इंडिया आघाडी आणि इतर 21 असं देशाचं चित्र आहे. आणि एक जागा म्हणजे 542 जागांसाठीच आज खर तर मतदान झालं आणि त्याच्यामुळे मला वाटतं या कलांमधून तरी एनडीए बहुमताच्या जवळ पोहोचताना दिसतंय आपल्याला. कारण 224 ठिकाणी भाजपा आणि 247 एकूण एनडीए, त्याच्यामुळे 272च्या पुढे त्यांना जायचं आहे कलांमध्ये. त्यामुळे भाजपा जी आहे, एनडीए जी आहे किंवा ती बहुमताच्या जवळ जाताना दिसते. आणि हा आणि आपण म्हणालो तसं की निकाल काय आहे याचा अंदाज एक्झिट पोलमधनं सगळ्यांनीच बांधलेला होता. पण देशामध्ये पण कमालीची उत्सुकता कुठली आहे तर ती महाराष्ट्रात काय घडतंय. महाराष्ट्र इतकं विचित्र राजकारण देशातल्या कुठल्याही राज्यात झालेलं नव्हतं. एक मोठी अपडेट